इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगर शहरात MBBS वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा मृत्यू. इन्फ्लुएन्झाचा रुग्ण अहमदनगर शहरात आढळून आला. या तरुणाचा सोमवारी रात्री 10:30 मृत्यू झालाय. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे देण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून इन्फ्लुएन्झामुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. हा महाराष्ट्रातील पहिला तर देशातील तिसरा इन्फ्लुएन्झा रुग्णाचा मृत्यू आहे. मृत्यूमुळे उडाली खळबळ. हा तरुण अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो मूळचा औरंगाबाद येथील आहे. काही दिवसांपूर्वी तो पर्यटनासाठी अलिबाग येथे जाऊन आला. यानंतर त्याची तब्येत बिघडली, त्यामुळे उपचारासाठी तो अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे त्याला कोविड असल्याचं निष्पन्न झालं. सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळताच अहमदनगर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.